आताची सर्वात मोठी बातमी आता आपण पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. एकनाथ शिंदे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. अचानक भेटीनं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलेलं आहे. आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्कांना उधाण आलेलं आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. एकनाथ शिंदे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे. अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे, तर्क वितर्क लढवले जातात, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. बैस यांच्या भेटीला एकनाथ शिंदे एकटेच गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केली जाते. मध्ये सहकारी राहुल झोरी सध्या आपल्या सोबत आहेत. राहुल, आताची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी, एकनाथ शिंदे नेमके राज्यपालांच्या भेटीला गेलेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे राज्यपाल यांच्या भेटीला आता काही वेळापूर्वीच राजभवनात दाखल झालेले आहेत. यापूर्वीच हा त्यांचा नियोजित हे सदिच्छा भेट जी आहे ती होती, अशी प्राथमिक माहिती ही जी आहे ती न्यूजसेटच्या हाती आहे. आज दुपारीच याबद्दल त्यांनी काही पत्रकारांना खाजगी त्याबद्दलची माहिती दिली होती. सदिच्छा भेट अर्थात संध्याकाळच्या जेवणासाठी एक सगळी लोक एकत्र भेटणार होती आणि त्यानिमित्त आम्ही राज्यपालांकडे जात आहे, अशी देखील त्यांनी माहिती जी आहे ती यापूर्वी दिली होती. मात्र आत्ता सध्या राज्यात ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडत आहेत, खास करून शरद पवार यांची निवृत्ती असेल, याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये जी उलथापालथ पाहायला मिळते आणि भाजपच्या जोडीला नवीन एक मोठा राजकीय पक्ष अर्थात राष्ट्रवादी येतंय की काय, या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थातच ही भेट तितकीच राजकीय देखील ठरू शकते. राज्यपाल रमेश बैस हे आल्यापासून यापूर्वीच्या राज्यपालांनी इतके ऍक्टिव्ह जरी नसले तरी मात्र हालचाली ज्या आहेत त्या मात्र कायम होत असतात आणि या पडद्यामागच्या हालचालींमध्ये अखेर मुख्यमंत्री देखील राजभवनावर दाखल झाल्यामुळे आता याला काही राजकीय चर्चा कशा होत आहेत हे पाहावं लागेल. तृप्ती राहुल, आधी त्यांना माध्यमांना खासगीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भेटीसाठी जाणार आहेत, मात्र ते एकटे भेटीसाठी जाणार आहेत हे स्पष्ट केलं होतं का? जी प्राथमिक माहिती आता कळते की अर्थातच यापूर्वी ते त्यांच्या भेटीला जाणार होते, याचबरोबर 2 दिवसांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकला देखील जाणार आहेत, प्रचारासाठी जाणार आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा त्यांचा जो दौरा आहे तो नक्कीच यात काही राजकीय घडामोडी होत आहेत. काही पावलांमध्ये सध्याची परिस्थिती बघितली, सध्याची गोष्ट जर बघितली तर यातून काही राजकीय निष्पन्न होत आहे का हे पाहावं लागेल. राहुल, निश्चितच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आमचे डेप्युटी एडिटर विलास आठवले सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत. विलासजी, राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः वादळ निर्माण झालेलं असताना एकनाथ शिंदे यांची राज्यपालांशी अशी एकट्याने भेट, काय नेमका अर्थ काढायचा? नाही, 2 गोष्टी स्पष्ट आहेत. 17 तारखेच्या आधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे आणि 16 आमदारांविषयीची निर्णय जो असेल, एक तर सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे दिलं जाईल आणि त्याच्यावर निर्णय घेण्याची घ्यावा असं सांगितलं जाईल. कालच्या रात्री किरण रिजिजू जे भेटले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, त्याच्यामुळे साहजिकच निर्णय आल्यानंतर ती भूमिका काय असेल, राज्यपालांची भूमिका काय असेल किंवा विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे ही भेट जरी सदिच्छा भेट असली तरी कायद्यातील तरतुदी नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरूर करतील आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल काय येऊ शकतात या शक्यतेवर राज्यपालांशी ती चर्चा करतील. तर निर्णय आल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलवणे किंवा त्याची परवानगी घेणे हे सर्व राज्यपाल यांच्या अधिकारात येईल. जर स्पेशल अधिवेशन बोलवावं लागलं असेल तर ते राज्यपालांचा अधिकार असेल आणि सरकारकडून त्याची रिकमेंडेशन असेल. त्यामुळे ही सदिच्छा भेट जरूर आहे पण कायद्यातील खासा कर्जे नेमके काय आहेत हे निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणून घेत असतील आणि त्यानुसार ते आपली रणनीती ठरवतील. विलासजी, निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण बऱ्याच ज्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत तो निकाल विरोधात जाण्याच्या आहेत, त्या अनुषंगानं या भेटीकडे पाहायचं का? बिलकुल, त्याच धर्तीवर ही भेट अत्यंत महत्वाची आहे कारण अपात्रतेचा मुद्दा आल्यानंतर राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष कोणती भूमिका बजावतात याकडे सुप्रीम कोर्टाचं बिलकुल लक्ष लागलेलं असते. कुठलीही कायद्याची तरतूद मोडून कुठलाही निर्णय होऊ नये असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्ट निश्चितच भेट देतील कारण सुप्रीम कोर्टाची निर्मिती त्यासाठी झाली. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या संदर्भात अजित पवार हे भाजपमध्ये सध्या चर्चा आहे, त्या चर्चेच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे आपलं स्थान भाजपसोबत कसं बळकट राहील
याचा प्रयत्न ते करतात. अर्थातच त्यांची नाराजी आहे. सध्या अजित पवार आले आणि ते मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे गटातील 40 आमदारांचं त्यांचं काय होणार ही चिंता त्यांना सतावते आहे. आजच्या बैठकीमध्ये किंवा आजच्या सभेच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे राज्यपालांची निश्चितच चर्चा करतील. विलासजी यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे, एकनाथ शिंदे एकटेच या भेटीसाठी गेलेले आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत नाही आहेत. देवेंद्र फडणवीस कर्नाटक दौऱ्यावर आहे आणि कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. देवेंद्र फडणवीस जरी नसले तरी राज्यपालांशी काय चर्चा झाली याबाबतची माहिती किंवा याबाबतची चर्चा निश्चित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करतील त्यात काही गेली आहे. पण एक पाहायला पाहिजे की या क्षणाला म्हणजे आतापासून आज आहे जी तारीख आहे त्या तारखेपासून ते 15 तारखेपर्यंतचा दिवस अत्यंत महत्वाचे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा संविधानाची ज्या तरतुदी पक्षांतरबंदी कायदा संदर्भात आहे त्यासाठी ते जर पाहिलं तर एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये चरबिचल आहे, त्याच्यामध्ये चिंता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णय विरोधात येऊ शकतात त्याची भावना जी आहे त्याच्यामध्ये जरूर आहे. पण कायद्याच्या कक्षेत राहूनच ही बंडखोरी केली किंवा पक्षांतर केलं असा दावा ते करतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे कुठलाही निर्णय एकमेकांना सांगितल्याशिवाय करत नाही किंवा त्याची माहिती देत असतात. विलासजी ही भेट म्हणजे निकाल आल्यानंतर प्लॅन बी असावा यासाठी एक प्रकारे प्रयत्न. बिलकुल, भाजप असा पक्ष आहे की 24 तास राजकारण करणारा पक्ष आहे आणि कुठल्याही घटनेसंदर्भात किंवा एखादी घटना घडली तर त्याचा प्लॅन बी जो आहे तो तयार असतो. म्हणून अजित दादा पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहे. भाजपचा बी प्लॅन जो आहे तो अजित दादा पवार यांना घेऊन सरकार स्थिर करण्याची व्यवस्था जे सरकार आहे ते टिकवणं हा निश्चितच असू शकतो. पण सध्या महाविकास आघाडी सुटली नाही किंवा अजित दादा माघारी आली नाही त्यांच्यापुढे एक प्लॅन ठेवावा लागेल आणि त्या सरकार कोसळण्याची शक्यता 100%. विलासजी एक प्रकारे जी चर्चा सुरू झालेली आहे की शरद पवार यांनी घेतलेला निर्णय आणि अजितदादा भाजप बरोबर जाणार या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांशी घेतलेली भेट यामध्ये एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासाठी थोडंसं एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता जी भाजप बरोबर त्यांनी युती केलेली आहे त्यामध्ये असं दिसून येत आहे. बिलकुल, एकनाथ शिंदे साठी हा प्रचंड कसोटीचा क्षण मानावा लागेल. याचं कारण असं आहे की पक्षांतर म्हणजे शिवसेनेचं सिग्नल मिळालं किंवा दंशभान मिळालं आणि नाव मिळालं तरी सुद्धा त्यांची लढाई पूर्ण झाली नाही आहे. त्यांच्या त्यांनी केलेलं जे बंड आहे ते पूर्ण झालं नाही. संपूर्ण बंड तेव्हा पूर्ण होईल जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार जे आहेत ते विजयी होतील किंवा सुप्रीम कोर्टावर त्यांच्या बाजूने निर्णय येईल. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या कक्षेत राहून किंवा कायद्याच्या विधानसभेच्या नियमाच्या कक्षेत राहून पक्ष कसा टिकवता येईल आणि आपले मुख्यमंत्री पद कसं टिकवता येईल याकडे त्यांचं बिलकुल लक्ष आहे. विलासजी आपण आता ज्या पद्धतीने चर्चा केली की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकच्या दौऱ्यावरती आहेत म्हणून ते सोबत नाही आहेत, मात्र इतरही पक्षामधले महत्वाचे नेते आहेत जे एकनाथ शिंदेसोबत जाऊ शकत होते राज्यपालांच्या भेटीसाठी, मात्र कुणीही त्यांच्या सोबत नाही आहेत, ते एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेलेत, याचं नेमकं कारण काय? आणि या सगळ्या निर्णय प्रक्रियेत ते सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही. फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जे ट्विनिंग झालेलं आहे ते या ट्विनिंगमुळे एकमेकांचा विश्वास आहे. अमित शहा यांचाही एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे आणि नरेंद्र मोदी यांचाही एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. पण इतर जे सहकारी आहेत त्याचे किंवा भाजपमध्ये जे नेते आहेत त्यांच्या ऐवजी त्यांचा थेट अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क असल्यामुळे इतर सहकारी त्याच्यासोबत असण्याची कुठलीही शक्यता नाही. आणि यावेळेला तर निश्चितच ते निर्णय घेताना अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक घेतील, चर्चाही करताना काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक करतील जेणेकरून या संदर्भातला कुठलीही माहिती बाहेर येऊ नये. विलासजी राजकीय वर्तुळामध्ये सध्या घडणाऱ्या घडामोडी आणि थोड्याच काही दिवसांमध्ये येणारा हा निर्णय या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेसाठी हा सगळा काळ किती कठीण मानावा?
ज्या पद्धतीने शिवसेना पक्षातील सूट जी आहे ती जर पाहिली तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील किंवा देशातील प्रत्येक राजकीय पक्षातील पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी तूट मानावी लागेल. संपूर्ण पक्ष जो आहे तो आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यशस्वी ठरले म्हणता येईल आतापर्यंत तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या आधी. त्यामुळे हा काळ जो आहे ते एकनाथ शिंदेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. समजा 16 आमदार अपात्र झाले तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे आणि त्यांचं अपात्र आमदाराला मुख्यमंत्री होता येत नाही किंवा त्यांची आमदारकी जी आहे ती पर्याला लागू शकते. त्यामुळे आता जर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना जावं लागलं तर कदाचित भविष्यातील त्यांचं राजकारण जे आहे ते कुठेही नसेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण राजकारणात आता सध्याच्या घडीला जे राजकारण आहे त्यातील दिवसेंदिवस परिस्थिती बदल असते. अनेक कुरघोड्या केल्या जातात किंवा पुढापुढी केली जाते. ते जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जर या वेळेला त्यांच्या हातातून जर मुख्यमंत्री पद गेलं तर त्यांच्या भविष्य वयातील राजकारणाचा एक मोठा एक पोकळी जी आहे ती निर्माण होते. विलासजी माझ्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत शिंदे गटाचे अतिशय मोठे नेते रामदास कदम सध्या आपल्यासोबत आहेत. रामदासजी, एकनाथ शिंदे रमेश बैस राज्यपाल यांच्या भेटीला एकट्यानेच गेलेले आहेत त्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. भेटीचं नेमकं कारण काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. रामदास कदम यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा त्यांच्याकडून आपण ही माहिती आणि प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आत्ताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. एकनाथ शिंदे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे.